शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाच्या सदस्यांनी घेतले ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मोऱ्याच्या गावदेवीचे दर्शन. मोऱ्याची गावदेवी ही थोड्या आडवाटेवर जरूर आहे, पण परिसर अत्यंत सुंदर आहे. जाताना एखाद्या हिल स्टेशनला जातोय असा सर्वांचीच भावना होते. आणि कोर्ट कचेरीपासून देवी ही सुटलेली नाही आहे, या जागेचाही काही वाद चालू आहे. शिवभक्त मित्रमंडळाने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धा 2022 च्या अंतिम परीक्षणाचा शेवटचा किल्ला मोरेगावात असल्यामुळे आम्हीही सर्वांनी ठरवले की चला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गावदेवी मोऱ्याच्या गावदेवीचंही दर्शन करूया आणि आपल्या स्पर्धेसाठी देवी आईकडून आशीर्वाद प्राप्त करूया. शिवछत्रपतींनी बांधलेल्या पद्मदुर्गाचे दर्शन ही इथून होतेच. पद्मदुर्ग हे देवीचं मूळ स्थान. छत्रपतींनी जेव्हा पद्मदुर्गाची उभारणी केली तेव्हा कोटेश्वरीबरोबर या देवीचीही तेथे स्थापना होती. परंतु मध्यंतरीच्या काळात हा किल्ला सिद्धींच्या नवाब परधर्मीयांच्या ताब्यात गेला तेव्हा त्या किल्ल्यातून येऊन इथे स्थापन केली असा साधारणपणे इतिहास सांगितला जातो या देवीचा. छोटेखाणी असलेले हे मंदिर खूप सुंदर उभारलेले आहे ग्रामस्थांनी. याच्याकरता खूप मेहनत घेतली सरकार दरबारी. ही देवीची मूर्ती ही खूप मनोवेधक व सुंदर आहे. स्थान हे समुद्रकिनारी आहे. येथील सूर्यास्त आणि सूर्योदय तर अत्यंत देखणा असतो. अत्यंत हिरवागार असा हा परिसर आहे असं इथे आल्यावर वाटतं की इथून जाऊच नये. इथे देवीची स्थापना ज्यांनी केली ते खरोखर रसिकच होते. देवीचे स्थान समुद्रकिनारी एका छोट्या टेकडीवर आहे. टेकडीच्या खाली पसरलेला अथांग अरबी सागर ज्याचा अंतच लागत नाही. त्यावेळी निसर्गाने केलेली मुक्त रंगाची उधळण आणि हिरवाई आणि स्थान अक्षरशः देवी अप्रतिम अप्रतिम सुअप्रतिम आहे. मंदिरातील ऐतिहासिक घंटा तर पहावीच. वसईच्या विजयाचं प्रतीक आहे ते. कोण्या सरदाराने लावली माहीत नाही, पण त्या अनामिक सरदाराला एकदा दंडवत करावाच. मूर्तीकडे पाहून असं वाटतं की जगातील सर्व दुःख दैन्य हरण्याची क्षमता या देवीत नक्कीच आहे. आम्हीही आमच्या कार्यक्रमासाठीच्या यशस्वीतेची गाराणं देवीसमोर मांडलं आणि आशीर्वाद